तिकडे कोल्हापुरातही मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाडिकांच्या विरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफ यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच सतेज पाटलांनीही आपलं मत नोंदवलेलं आहे. कोल्हापूरची निवडणूक ही यावेळी रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक हे यावेळी रिंगणात आहेत आणि त्यांना आव्हान असणार आहे ते शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचं. त्यामुळे कोल्हापुरामध्ये कोल्हापूरचा गड कोण राखतं हे पाहणं आता इथे महत्वाचं ठरणार आहे. यानिमित्ताने कोल्हापूरची निवडणूकही प्रतिष्ठेचीच ठरलेली आहे, प्रतिष्ठेची होऊ शकते. कोल्हापूरकरांचा तगडा उत्साह या निवडणुकीच्या वेळीही पाहायला मिळालेला आहे. तापमान वाढत असताना सुद्धा नागरिकांच्या उत्साहावरती कोणताही परिणाम झालेला नाहीये. जास्तीत जास्त संख्येनं कोल्हापुरातले मतदार घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. धनंजय महाडिक, संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, सतेज पाटील या सर्वच नेते मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.